उद्धव ठाकरेंना मतं देणं म्हणजे काँग्रेसला मतं देणं आहे, उद्धव ठाकरेंना मतं देणं म्हणजे राष्ट्रवादीला मत देणं आहे। कारण 2 वर्षापूर्वी पंचायत समिती निवडणुका झाल्या, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्या निवडणुका झाल्या आणि आता ते 2.5 वर्षानंतर सभापती उपसभापतीच्या निवडणुका झाल्या। साहजिकच 2 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचं बहुमत आलं होतं आणि त्यामुळं सभापती त्यांचेच बनणार आहे। ही काही आत्ता झालेली निवडणूक नाही, जनरल निवडणूक नाहीये। आत्ता ज्या ग्रामपंचायत झाल्या 608 त्यातल्या 294 भाजपने जिंकल्या। साधारणतः 2 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीचं आत्ता गणित मांडणे की काँग्रेसचा मोठा विजय झालाय हे सपशेल खोटं आहे। 2 वर्षापूर्वी पंचायत समिती जिल्हा परिषदचा विजय आहे, तो आता सभापती पदामध्ये 2.5 वर्षांनी बदलल्यामुळं 2.5 वर्षांनी सभापती उपसभापती बदलतात। आता जिल्हा परिषदचा 17 तारखेला जिल्हा परिषद म्हणून त्यांचं बहुमत आहे, तर निश्चितपणे काँग्रेसच बसतील, काँग्रेसच येतील। जेव्हा आत्ता निवडणुका होतील पुढे, त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मात्र जनतेमधल्या निवडणुकीमध्ये पुढे राहील। ही आता पंचायत समितीच्या 2 वर्षापूर्वीच्या निवडणुका होत्या ज्यामुळं काँग्रेसला यश मिळालं। जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष ग्रामपंचायतच्या निवडणुका आहे आज राज्यभरामध्ये। आज राज्यभरातल्या निवडणुकीमध्ये जसं मागच्या लॉटमध्ये 608 पैकी 294 आम्ही जिंकल्या, उद्याचा निकाल जो येणार आहे तो निकाल भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असेल आणि एकनाथ शिंदेजी आणि भाजप ही युती जी आहे, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप ही युती 50% वर ग्रामपंचायती जिंकतील। भाजपकडून एक मास्टर प्लॅन तयार झालेला अंधेरी पूर्वच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनेक नेते जे आहे मैदानात उतरले। नाही, आता निवडणूक आहे तर निवडणुकीमध्ये सर्व त्यांचेही आणि आमचेही दोघांचेही कार्यकर्ते नेते काम करतील। मुरली पटेलांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतलेला आहे, 6 वर्ष निवडणूक न लढवायचं सरकारने सांगितल्यानंतरही ते निवडणूक लढत आहे असा प्रकार लागतो असा आहे त्यांचे आक्षेप। मी आधीच सांगितलं आहे की थोडे अस्वस्थ आहे सरकार गेल्यामुळं आणि त्यांना निवडणुकातून हरण्याची भीती वाटत आहे की बाबा मुरली पटेल जर निवडणूक लढले तर पराभव होईल, ही भीती महाविकास आघाडीच्या लोकांना वाटत आहे। म्हणून ऑब्जेक्शन घेऊन फॉर्म रद्द करा हे षडयंत्र आहे। नाही, उद्धव ठाकरेजींनी 2.5 वर्ष ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार चालवलं, फेसबुकवर चालवलं, मंत्रालयात आले नाही, मंत्री सुद्धा नॉन परफॉर्मिंग होते, अशावेळी आता काय सांगणार लोकांना? सरकार होतं ना 2.5 वर्ष, मुख्यमंत्री होते ना, आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंना मतं देणं म्हणजे काँग्रेसला मतं देणं आहे, उद्धव ठाकरेंना मतं देणं म्हणजे राष्ट्रवादीला मत देणं आहे। कारण कृतीमध्ये 2.5 वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचाराला उद्धवजींनी स्वीकारलाय आणि उद्धवजींनी इतकं स्वीकारलाय की स्वतंत्रवीर सावरकरांनाही कटघड्यात उभं करणारे, त्यांच्या विचारावर त्या ठिकाणी टिप्पणी करणारे जे काँग्रेस आहे त्यालाही समर्थन दिलंय। त्यामुळं कोणीही मतदार म्हणजे बाळासाहेब ठाकरेजींना मानणारा जो मतदार आहे मुंबईचा, तो मतदार उद्धवीच्या म्हणण्यावर मत मिळणार नाही, कारण त्यांना माहित आहे उद्धवजी हे काँग्रेस राष्ट्रवादीसाठी मत मागताय। नाही, त्याची कॅसेट जुनी झाली आहे, ही कॅसेट जुनी झाली, दुसरी वाजवायला कॅसेट नाही, म्हणून ते शिंदे आता तर ते संताजी धनाई जसे पाण्यात दिसत होते मोगलांना तसे आता उद्धवजींना फडणवीस शिंदे दिसतात। कुठे गेले तर ते जिकडेही खिडकीत बघतात तर शिंदे फडणवीस दिसतात, जेवायला बसले तर शिंदे फडणवीस दिसतात, शिवसेनेचा मेळावा त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याला बोलतात तेव्हा शिंदे फडणवीस दिसतात, म्हणजे संताजी धनाई सारखा धसका त्यांनी घेतलाय।
नाही कसं असतं की कोर्टाने निकाल दिल्यावर कोर्टाने गुन्हेगार ठरवल्यावर जो आरोपी बनतो त्याला उमेदवारी देऊ नये. पण जर उद्या गुन्हा दाखल झाला तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तो चुकीचा असेल जोपर्यंत कोर्ट तो निकाल देत हा गुन्हा खरा आहे तोपर्यंत उमेदवारी त्या ठिकाणी देता येतं. एका व्यक्तीवर गुन्हेगारी असतात म्हणजे गुन्हे दाखल असतात पण कोर्टाने जर त्यांना शिक्षा दिली तर मात्र त्यांना निवडणुकीमध्ये उमेदवारी देऊ नये. प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे केंद्र सरकारवर की आपल्याकडे जगाचं नेतृत्व आहे अशा प्रकारचा आभास निर्माण केला जातो आहे मात्र सामाजिक धोरण नाही सरकारवर टीका केली. माननीय मोदीजींनी 150 देशाचं नेतृत्व नेतेपद त्या ठिकाणी सांभाळलं आहे. 150 देशांनी मोदीजींना नेता म्हणलाय. कोरोनाच्या संक्रमणामध्ये या देशात जगातल्या कितीतरी देशांना कोरोनाच्या संक्रमणाची लस त्यांनी दिली लोकांचे जीव वाचवले आहे. आता पोटदुखी होत आहे. मोदीजी 21व्या शतकातले जगातले सर्व मान्य आणि सर्वात लोकप्रिय नेते होणार आहे आणि होत आहे ही पोटदुखी मला वाटतं जे लोक टीका करतात अशा लोकांना होते. महाविकास आघाडीकडे त्यांचा आता कौल चालल्यामुळे हे सगळी टीका होत आहे. आता त्यांनी त्याच्या पक्षाचं काय करायचं त्यांनी कुठं टीका त्यांनी कुठं बसायचं कोणाची साथ द्यायची हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. पण त्यांना हे माझी सूचना किंवा माझी विनंती त्यांना राहील की ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 2.5 वर्ष महाराष्ट्राला फसवलं 2.5 वर्ष महाराष्ट्राला मुख्यमंत्री नव्हता आणि आता त्याच्यासोबत जाऊन कुठला विकास साधणार आहे असं मला वाटतं. प्रकाश आंबेडकरचा पक्ष आहे त्यांनी आपल्या पक्षाचा विचार करावा. राज ठाकरे हे मी आधी सांगितलं ते सर्वांचेच मित्र आहे आणि मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्याला जेव्हा कोणी भेटतं देशाच्या पंतप्रधानाला कोणी भेटतं ते राजकीय समजू नये. त्यातनं महाराष्ट्राचा विकासाचं काही असेल मुंबईचा काही विकासाचं काम असेल किंवा त्या ठिकाणी अजून काही त्यांच्या चर्चा असतील नेहमीच ते भेटतात म्हणून काही राजकारणासाठी भेटतात राजकीय चर्चा होतात असं मला वाटत नाही.